रामा आरोस्कर यांनी सरसर आम्हाला फसवलेलं आहे, आम्हाला जाणीवसुद्धा दिली नाही. खोटं बोलून त्याने आमच्याकडनं आधार कार्ड पासबुक घेऊन गेले आणि सांगितलं बांधकामाचे पैसे वर येणार म्हणून सांगितलं आणि फसवणूक करून हे केलं आहे. आणि DOC ने आम्हाला सांगितलं काहीतरी हे असं आम्ही प्रकरण आम्ही हे करणार कारवाई करणार आहोत, तर त्यांनी अजून तर काय केलं नाही. आणि 2012 साली माझे लसी ह्या लस बंदी झालेली आहे, तरी पण असं करण्याचं त्यांना काय उद्दिष्ट आहे? काय तर कणकवलीला नेऊन ऑपरेशन करणे एवढं काय हे नव्हतं. तुम्ही सावंतवाडीत का केलं नाही? आमचे PAC मध्ये जवळ PAC आहे, मग ते बांधा आहे, मग तुम्ही तिथे का नाही केलं? आणि तुम्ही कुटुंबाला जाणीव का नाही दिली असं मी आरोप करतो त्यांच्यावर. काय तर तुम्ही असे जर कर्मचारी सरकारी कर्मचारी असं जर वागायला लागले तर आम्ही गोरगरिबांनी काय करायचं, कोणावर बघायचं? ह्या प्रशासनावर आम्ही जास्त विश्वास ठेवतो, तर प्रशासन जर असं वागायला लागलं तर आम्ही गरिबांनी काय करायचं? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय महिला आता आम्ही महिला बालदिन आम्ही साजरा करतो, मग तो कशासाठी करतो? महिला जर अन्याय होत असेल तर तो कशासाठी साजरा करायचा? आणि हा माझा सर्व महिलांना आव्हान आहे की सहकार्य मला करायचं आहे. आणि मला म्हटलं मला जर माझ्यावर जो अन्याय होत आहे महिलावर, तो प्रत्येक महिलावर होत आहे असं मी सर्व महिलांना आव्हान देऊन मला न्याय द्यायला बाया करायला सांगते. बोल. आरोग्य विभागाकडून आमच्या कुटुंबावर पूर्णपणे अन्याय झालेला आहे. माझ्या भावाची फसवणूक करून नसबंदी केली आहे, पैशाचे आमिष दाखवून. माझ्या वहिनीची 2012 साली नसबंदी शस्त्रक्रिया झालेली असताना एवढी काय गरज पडली प्रशासनाला की माझ्या भावाची नसबंदी करायची, ती पण थेट कणकवलीला नेऊन. इथे जर सावंतवाडीला प्रतीक्षा यादीत असेल, समजा वेटिंग लिस्टवर असेल, तर तुम्ही एक वर्ष थांबा, एक आठवडा थांबा, एक वर्ष थांबा, दोन वर्ष थांबा, पण एवढं तुम्हाला काय गरज पडली की खाजगी रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करण्याची? त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे. माझा भाऊ मोलमजुरी करतो, झाडावर चढतो, कोणाने नारळ काढण्याचं काम करतो, आता त्याच्या विना टाक्याची शस्त्रक्रिया आरोग्य प्रशासन म्हणतोय, तर याला 2 टाके होते, त्याच्यामुळे 2 टाके घालण्या एवढी परिस्थिती का निर्माण झाली? म्हणजे हा पूर्णपणे आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा आहे. आणि यावर आम्हाला DHO ने आश्वासन दिलेलं की तुम्हाला आम्ही न्याय देणार, त्यांच्यावर कारवाई करणार. अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत कुठचाही त्यांचा संदेश किंवा मेसेज काहीच पोचला नाही. पोलीस स्थानका बांदा पोलीस स्थानकामध्ये आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे. पोलिसांनी सांगितले की कारवाई करतो. जाधव साहेबांनी सांगितलेलं की आम्हाला आश्वासन दिलं की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करतो, पण अजून संशयितांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.